नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दादाराव नवनाथ खुबडे, राहणार फुळकरस यांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून शेतीमालाला योग्य भाव द्यावा यासाठी हे आमरण उपोषण करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रमुख मागण्या, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करा, प्रति क्विंटल सोयाबीन 7,000 रुपये, कापूस 10,000 रुपये, तर ऊस प्रति टन 4,000 रुपये, हळद 15,000 रुपये, मूग 10,000 रुपये असा हमी भाव देण्यात यावा. कर्जधारक शेतकऱ्यांना बँकेच्या तगाद्यावर बंदी घालावी. सर्व कर्जधारक शेतकऱ्यांचे बंद केलेले बँक खाते चालू करण्याचे आदेश काढावे आदी मागण्या यावेळी करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम, माजी सरपंच फुलकळसचे गजानन शिराळे आदींनी यावेळेस भेट देऊन ते उपोषण तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या वतीने सोडवण्यात आले आणि त्यांना आश्वासन देऊन हे उपोषण सोडवले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. फुलकळसून बोलतो दादाराव कुकडे. फुलकळसून बोलतो दादाराव कुकडे. जिल्हा परभणी, पूर्णा तालुका. दुष्काळामुळं शेतीमध्ये काही मालही होईना. सरकारनं शेत हे पीक कर्ज हे जे बँकेचं जे लोन आहे का ते माफ करावं एवढीच ही आमची. नाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी. सरसगट कर्ज माफ करणं, कारण दरवर्षीही अतिवृष्टी पिके पाण्याखाली चालले आणि सगळी नुकसान व्हायला शेतकऱ्याचं आणि बँक शेतकऱ्याचं गोड लावले खात्यात ते सगळं सरकारनेही मान्य करावं. पण पाहत असताना सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती सारखी आहे. पाऊस पडला तिकडे जास्त पडला आहे. पहिले मधात पावसाचा कालखंड सुद्धा होता, गॅप पडला होता. गॅपमध्ये सोयाबीनचे शेंगा नाही लागले, वाढ झाली की शेंगा नाही लागले. अशा परिस्थितीमध्ये काल पाऊस पडला तर अति पाऊस पडला. म्हणजे निसर्गसुद्धा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची मागणी त्यांच्या पिकाला त्यांच्या धान्याला किमान जास्त भाव तरी मिळावा. सोयाबीनला 7,000 असेल, 10,000 किती जास्त मागणी आहे. म्हणजे सध्या काय करतं, अजून सोयाबीन आयात केले. सोयाबीन आयात केलं मग सोयाबीन सध्या सोयाबीन जे स्टॉकमध्ये शेतकरी घेतले तसं होऊन येणार. सोयाबीनला सुद्धा आता हमी भाव द्यायची सध्या दाट सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली. बँकेचा विषय असेल, कर्जमाफीचा विषय असेल, शेतकरी हलाकीला आला आहे. त्याच्या बँकेचं किती व्याज तुमचं रुपले आले, पैसे थांबले, त्यामुळे त्याच्या खात्यावर सध्या होल्ड पडले आले. दुसरेसुद्धा व्यवहार त्यांना करता येईल. अशा बिकट परिस्थितीमध्ये सध्या शेतकरी आहे. तर मग सरकार देखील माझ्या बाबा शेतकऱ्यांवर लक्ष देऊन त्यांना हमी भाव दिला, कर्जमाफीची प्रोसेस लवकर पूर्ण करावी अशी विनंती. आज आमच्या गावची फुलकळसचे दादाराव कुबडे हे अमर उपोषणला बसलेले आहेत. तरी त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमचे सर्व गावकरी इथं उपस्थित आहेत. शेतकरी येत आहेत, भेटून ती भेट देत आहेत व तसेच ते उपोषणला बसण्याचं म्हणजे हेतू पुरस्कार कुठल्याही गोष्टीचा नाही. त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज पीक कर्ज काढलेलं आहे त्या पीक कर्जाची कुठलीही शेतामधून कुठल्याही म्हणजे शेतीमध्ये कुठल्याही बी नापिकी झाल्यामुळं आणि शेतकरी दुष्काळ असल्यामुळे शेतीतलं कर्ज भरू शकत नाही आणि त्यामुळे शासनाने या शेतकऱ्याचं कर्ज माफ सरसकट करावं अशी विनंती सर्व आमच्या दादाराव कुबडे व आमच्या गंगाधरांना नावकीकर यांच्या वतीनं आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं अशी विनंती करतो शासनाला की तुम्ही शेतकऱ्याचं पूर्ण सरसकट कर्ज माफ करावं व कुठल्याही सुविधा न देता शेतीसाठी लाईट व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही महत्त्वाची आहे. शेतकरी आणि बँकेमध्ये शेतकऱ्याच्या प्रत्येक खात्याला होल्ड लावलेलं असे या बँकेनं आणि हे होल्ड लावल्यामुळं कुठलंही तुमचं कुठलंही अनुदान जर पडलं तर ते शेतकऱ्याला उचलता येत नाही आणि त्याच्यामुळं खूप शेतकरी या शेतकऱ्याला अडचणीसमोर जावं लागत आहे. त्याच्यामुळं शासनानं या त्वरित एक शेतकऱ्याची होल्ड काढून देण्यात यावी व तसेच शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी शासनाला माझी कळकळीची विनंती आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.